नुकताच 27 फेब्रुवारी रोजी इयत्ता 10वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा 95.36% लागला असून यावर्षी देखील निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात मुलांपेक्षा 4% अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत सिंदखेड राजा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. तर नांदुराळ तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी लागल्याची माहिती अनिल आकाळ शिक्षणाधिकारी माध्यमिक बुलढाणा यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकूण 39,982 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 20,609 मुले आणि 17,518 मुली असे एकूण 38,127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यांची आकडेवारी 95.36% आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी हताश न होता पुन्हा अभ्यास करून येणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरून यश संपादन करावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. MCA न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा. ओके सस्टा, आज राज्य मंडळाचा इयत्ता 10वीचा निकाल घोषित झाला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण परीक्षेला 21,926 मुलं बसली होती. त्याचप्रमाणे मुलींची परीक्षेला बसणाऱ्या मुलींची संख्या 18,056 अशी असून त्यापैकी 20,609 मुलं आणि 17,518 मुली ह्या पास झाल्या असून एकूण मुलांचं पासिंगचं प्रमाण 93.99%, तर मुलींचं पासिंगचं प्रमाण हे 97.2% एवढं असून जिल्ह्याचा ओव्हरऑल रिझल्ट हा 95.36% एवढा लागला आहे. त्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्याने बाजी मारली असून सिंदखेड राजाचा एकूण रिझल्ट हा 98.12% एवढा लागला आहे. विद्यार्थ्यांना काय आवाहन करायचं? जे विद्यार्थी यामध्ये यशस्वी झालेले पास झाले त्या विद्यार्थ्यांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो. त्याच्या भावी वाटचाली त्यांनी योग्य पद्धतीने आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. जे विद्यार्थी यामध्ये अयशस्वी झालेले आहेत त्या अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी लगेचच आता जुलैला एक्झाम होणार आहे, त्यामुळे त्यांनी खचून न जाता जुलैच्या एक्झामची तयारी करावी आणि आपलं वर्ष वाया जाऊ देऊ नये. त्यांनी या ठिकाणी याच मुलांसोबत त्यांना जाण्याची संधी मिळणार आहे, त्या संधीचा त्यांनी उपयोग करावा, फायदा घ्यावा.